कुठे लागलं? हात कापून जाईल, हात फसेल. काय करत आहे तू आता? त्याला कशाला काढत आहे? तिकडे साप आहे. असं पक्षी बोलते मला. असं पक्षी बोलते. पेरते वा पेरते वा. हे बघ त्याचा आवाज घ्या पक्षीचा. हा उलट पाणी येत आहे. पाऊस का पाणी मग म्हण. पाऊस का पाणी? पाऊस का पाणी? बोर का पाणी? बहुत मीठा आहे. मजा आती है. हो गया? मजा आता है. हो गया क्या? फिरो दे बस. मन आता लाइक करा, शेयर करा. मन लाइक करा, शेयर करा आणि सबस्क्राइब करा. मी आंब्यावर चढलेला आहे. आमच्या पप्पाचा आंबा आहे, आमच्या पप्पाचा आंबा आहे, शेतातला आंबा आहे, शेतातला आंबा आहे. आमच्या सुंदर आजीने लावलेला आहे. आमच्या सुंदर आजीने लावला आहे. सुंदर आजी मरून गेलेली आहे. सुंदर आजी मरून गेलेली आहे. पण आंबा कायम आहे. पण आंबा काय आहे? आंब्याचं नाव कलेक्टर आहे. आंब्याचं नाव कलेक्टर आहे. लाईक करा, शेअर करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटला बटला विचारा. कमेंट या आंब्याच्या झाडाविषयी माहिती सांगते. हा आंबा वर्षातून दोनदा येतो आणि याचे आंबे आम्हाला वर्षातून दोनदा खायला मिळतात. एक मे महिन्यात आणि दुसरा ऑक्टोबर सीझनमध्ये मिळतो आम्हाला खायसाठी. हिवाळ्याच्या सीझनमध्ये, हिवाळा जसा लागतो त्या सीझनमध्ये खायला मिळतो. आणि म्हणतात ना की आपण लावलेलं झाड हे आपल्याला फळ देईल की नाही हे माहिती नाही, परंतु आपल्यापेक्षा लहान पिढीला मात्र नक्की फळ मिळतील या विचारांनी आपण झाडे लावायची असतात. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा. आज उन्हाळा होता. यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये 48 डिग्री सेल्सिअसमुळे या पपईचे झाड असे झाले आहेत. आता माहिती नाही आता पावसाळ्यामध्ये ते कसे होतील, येतील बहुतेक, परंतु भरपूर झाडं मरण पावले आहेत, मेले आहेत. तर पावसामुळे ते व्यवस्थित होतीलच. त्यावर खत पाणी उपायोपचार सुरूच आहेत. बघूया आपण काय होते तर नंतर. फळधारणा कशी होतात यावर अवलंबून आहे, ते झाड कसे टिकतात यावर अवलंबून आहे. म्हणून हे तापमान कंट्रोल करायचं असल्यास आपल्याला अशा पद्धतीचे झाड, असे पेरूचे झाड, मोठमोठी मोहाचे झाड आपल्या शेताच्या कडेला लावणं खूप गरजेचं आहे.
त्या पावसाळ्यात आपल्याला आश्रय पण मिळतो, उन्हाळ्यात आपल्याला सावली पण मिळते. चला शेतातली मजा वेगळीच असते. इथं तण आहे, थंडगार असते. अरे बेड पेक्षा एसी पेक्षा किती मजा असते. आम्ही शेतकरी किती मजा असते. आबाड झालेला आहे, मृगाचा पाऊस येणार आहे, आम्ही बघत आहो. आम्ही थंडगार तणावर आम्ही झोपून राहिलेला आहो. शेतातली मजा किती मजा असते. नॅचरल, नो एसी नो कूलर. नमस्कार मंडळी, आमच्या मराठी नेहा चॅनलला तसेच रेहान्स चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.